भारतभर धुमाकूळ घातलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाची काही क्षणचित्रे सोशल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये गुरुवारी धडकले, त्यानंतर ते शुक्रवारी कमकुवत होत राजस्थानकडे गेले. या चक्रीवादळामुळे गुजरातमधील 8 जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकांचे स्थलांतरण करण्यात आले होते. या चक्रीवादळाच्या दरम्यान कच्छमधील जनतेने दाखवलेले धैर्य आणि प्रशासनाने केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. IMD नेही हे वादळ आकाशातून कसे दिसते त्याचा व्हिडिओ जारी केला आहे. मन की बात कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळ बिपरजॉयचा उल्लेख केला. ते म्हणाले, 2-3 दिवसांपूर्वीच देशाच्या पश्चिम भागात किती मोठे चक्रीवादळ आले ते आम्ही पाहिले. जोरदार वारे, मुसळधार पाऊस. गुजरातमधील कच्छच्या जनतेने दाखवून दिले आहे की त्यांच्या हिमतीपुढे कोणीही टिकू शकत नाही. बिपरजॉय वादळाचा पराभव करण्यात या लोकांचे धैर्य कामी आले. या चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे, परंतु कच्छच्या लोकांनी ज्या धैर्याने आणि सज्जनतेने अशा धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला, तसेच प्रशासनाने केलेल्या बचाव कार्याचेही मोदी यांनी कौतुक केले. अशाच नवनवीन अपडेट आम्ही